नवी मुंबईच्या कोपरखैरणेमध्येही तिरंग मित्र मंडळाकडून 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक केदारनाथ मंदिराची प्रतिकृती मंडप साकारण्यात आला आहे. यावेळी देखावा गणेश भक्तांचं लक्ष वेधत आहे. मंडळाला यावर्षी 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. मंडळाकडून दरवर्षी सामाजिक आणि पर्यावरण संदेश देणारे देखावे साकारण्यात येत असतात. या संदर्भात आढावा घेतलायत आमचा प्रतिनिधी अंकिता करंगुटकर यांनी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सध्या राज्यभरात हा एकच आवाज दुमदुमतोय, कारण आपला लाडका बाप्पा हा आपल्या सगळ्यांच्या घरी बरोबर मंडळातही विराजमान झालाय. आता बाप्पा म्हटलं की सगळीकडे उत्साह आणि सुखसमृद्धीचंच नांदते. खर तर घरोघरी जसा बाप्पा विराजमान होतो तसं मंडळांमध्ये देखील बाप्पा विराजमान होतो. आज आता आपण आलो आहोत तिरंगा मित्र मंडळामध्ये. आपण पाहू शकता की बाप्पाची भव्य दिव्य मूर्ती आपल्याला पाहायला मिळतीये. नवी मुंबईमध्ये गणेशोत्सव कसा, म्हणजे तुम्ही जशी सुरुवात केलेली तेव्हा कसा होता आणि आता नेमका कसा आहे? ज्या टायमाला आमच्या मंडळाच्या वरिष्ठांनी जेव्हा ही सुरुवात केली, संजय गायकवाड मंडळाचे संस्थापक, कृष्णकांत तिवारी मंडळाचे अध्यक्ष, जेव्हा सुरुवात केली त्या टायमाला आम्ही फार लहान होतो. आता त्या टायमाला जेव्हा गणपती होता तेव्हा फार कमी गणेशोत्सव व्हायचा आपल्या नवी मुंबईमध्ये. कमीत कमी एका एरियामध्ये, म्हणजे कोपरखैरणे आपण जिथे आहोत तिथे एक 7-8 मंडळ होती. आज जवळजवळ 70-80 मंडळ नुसत्या कोपरखैरणेमध्ये आहेत. आणि तेव्हा जो उत्सव होता फार छोटा होता, फार काही निर्बंध नव्हते, आपण हवा तसा प्रोग्राम साजरा करू शकत होतो, विसर्जनाला हवी तशी वेळ होती. आता नियम बदललेले आहेत, आटी आलेल्या आहेत, डीजेला बंदी आहे, त्याच्यानंतर येणारे भाविकही फार गोष्टी पाहून येतात की लाईन आहे नाहीये, तिथे देखावा आहे की नाहीये. फक्त देखाव्यासाठी माणसं फिरतात, मूर्तीचं दर्शन होतंय पण देखावा कसा आहे, किती लोक तिथे जात आहेत, मंडळाचं नाव कसं आहे, तिथल्या लोकांची वागणूक कशी, या सर्व गोष्टींचा आधार ठेवून मग लोक दर्शनासाठी येत येतात. आपल्या सोबत छोटे मंडळी देखील आहेत बाप्पाचे भक्त, आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. कसा आहेस? चांगला. बाप्पाची भक्ती करतोस की नाही? हो. किती दिवस मंडळात राबतोयस? किती दिवस बाप्पासाठी काम करतोय? एक महिना. काय काय केलंस बाप्पासाठी? काय काय बाप्पासाठी केलंस तू? काय काय सेवा केलीस बाप्पाची? प्रसाद वाटतो, वर्गणी मागतो. कॅमेरामॅन विकास खवळेसह मी अंकिता करंगुटकर, पुढारी न्यूज, नवी मुंबई.